अडवाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओक या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये दोघांमध्ये बंद दाराआड भेट झाली आहे. पवार आणि अदानी यांच्या या भेटीमध्ये चर्चांना उधाण आलंय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओक या ठिकाणी तब्बल 2 तास झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र हिडनबर्ग हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसनं गौतम अदानी यांना टार्गेट केलंय. या बैठकीतही याच संदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. कॅमेरा पर्सन ओमप्रकाशचं हर्षल बदाने पाटील, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, मुंबई. पुणे जिल्ह्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरोधात सर्वच पक्ष एकवटलेत, त्यामुळे भोर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तुरशीची होणार आहे. गेली अनेक वर्षे ही बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली आहे. या बाजार समितीवर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. आमदार संग्राम थोपटे हे या भागाचे आमदार आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसला शह देण्यासाठी, काँग्रेसची मार्केट कमिटी एक हाती असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप दोन्ही शिवसेना एकत्र आलेले आहेत आणि परिवर्तन संघर्ष पॅनलच्या माध्यमातून त्यांनी 14 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला आता रंगत येणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली होती. काँग्रेसचे सर्वच सर्व उमेदवार निवडून आले होते. मात्र आता सर्व पक्ष एकत्र आल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे आणि पुढील काळात आमदार संग्राम थोपटे ह्या या निवडणुकीला कसे सामोरे जातात हे पाहायला मिळणार आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला. या उष्माघाताने बळी गेलेल्या लोकांचा शवविच्छेदनाचा अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमातील 14 मृतांपैकी 12 जणांनी मृत्यूपूर्वी 6 ते 7 तास काहीही खाल्लेलं नव्हतं अशी माहिती अहवालात समोर आली आहे. तर इतर 2 जणांनी काही खाल्लं होतं की नाही हे यात स्पष्ट झालेलं नाही आहे. या मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकांना आधीपासूनच व्याधी होत्या. यामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, हृदयरोग असल्याची माहिती देखील समोर आली आहे. याबरोबरच या लोकांनी वेळेवर अन्न पाणी न मिळाल्यानं आणि उन्हामुळं मृत्यूचाही अहवालात निष्पन्न झाला आहे. सोहळ्यात आलेल्या लोकांना पाण्यासोबत सावलीचीही गरज होती असे मत काही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सध्या राज्याचं राजकारण हे अजित पवार यांच्या भोवती फिरताना दिसतंय. त्यातच आता पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात गैरहजर राहणार असल्याने चर्चांना उधाण आलंय. उद्या घाटकोपर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पण या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार यांचे नाव नाहीये. यामुळे चर्चांना उधाण आलंय. या शिबिरात जयंत पाटील, सुनील तटकरे, अदिती तटकरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगन भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय व सरकार आकडे लपवत आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यासोबतच नितीन देशमुख पाणी यात्रा काढते तर सरकारला त्रास काय असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच आता कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. त्याशिवाय सरकार आकडा लपवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जे प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी सुरू केले होते पाण्यासंदर्भात त्याला स्थगिती देण्याचे कामही सरकारने केले त्यांनी असं म्हटलंय. नितीन देशमुख यांनी आंदोलन केलंय तर सरकारला त्रास काय असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. कॅमेरामॅन सुयोग मळेसोबत मी गणेश धवन, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डहाणू येथील धानोरी या गावात या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या आदिवासी बांधवांची घरं अक्षरशः तोडलेली आहेत. आपण बघू शकताय या आदिवासींना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता यांची घरं तोडलेली आहेत. शिवाय यांचे जे परंपरागत देव असतात ते देखील तोडलेले आहेत. आपण बघू शकताय प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये या आदिवासींना त्यांच्या घरातून हुसकावून लावण्यात आलेलं आहे, मारझोड केलेली आहे आणि त्यांना इथून बेदखल करण्यात आलेलं आहे. या आज या ठिकाणी येथील लोकप्रतिनिधी आलेले होते. मात्र हेच लोकप्रतिनिधी जर कारवाईच्या वेळी आले असते तर इथे कारवाई झाली नसती.
त्यामुळे या संपूर्ण परिसरातले जे बाधित नागरिक आहेत ते संतप्त झालेले आहेत। त्यांनी आम्हाला जर प्रशासनाने योग्य सहकार्य केलं नाही तर वेळ प्रसंगी आम्ही नक्षलवादी देखील होऊ असा संतप्त विचार यांनी मांडलेला आहे। त्यामुळे लोक या घटनेनंतर प्रशासनात कोणते भूमिका घेते आणि त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खारघर इथल्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची चौकशी होणार आहे। या घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। खारघर इथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने काहीचे बळी गेले, या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे। यावेळी नेमकं काय घडलं हेही एक सदस्यीय समिती या अहवालातून सांगणार आहे। महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असणार आहे। ही समिती एक महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करणार आहे, त्यामुळे या घटनेत काय घडलं हे स्पष्ट होईल। राज्य शासनाने महिला सन्मान योजना लागू केल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांचा प्रवास एसटी बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 10 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत। आज निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। राजकीय पक्षांवर ह्या निवडणुका लढवल्या जात नसल्या तरी राजकीय पक्ष या बाजार समित्या आपल्या वर्चस्वाखाली घेण्याकरता प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। आज ही संपूर्ण जी गर्दी आहे खामगावतील कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल 2500 कोटींचा वार्षिक उलाढाल असलेली बाजार समिती आहे। बुलढाणा जिल्ह्यात अत्यंत महत्वाची मानणारी खामगावची बाजार समिती आहे आणि या बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीत 2 गड आधीच पडले होते, त्यानंतर आता भाजप शिंदेगड शिवसेना सुद्धा या संपूर्ण बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। आज प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपलं वर्चस्व या बाजार समितीवर स्थापन केल्या जाईल या अनुषंगानं उमेदवारांवर या ठिकाणी दबाव आणला जातोय किंवा विविध आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांचे आमिष दाखवून त्यांना उमेदवारी अर्ज घेण्याकरता बाध्य केलं जात आहे। या संपूर्ण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर खरं बुलढाणा जिल्ह्यातील चित्र या निवडणुकीत काय असेल हे स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, बुलढाणा। राज्य शासनाने महिला सन्मान योजना लागू केल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांचा प्रवास एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये 2 लाख महिलांनी एसटी बसमध्ये प्रवास केलेला आहे। एकूणच जर आपण जर पाहिलं तर कोरेगाव बस आगाराचा एकूणच जर उत्पन्न पाहिलं तर 36,64,000 एवढा महिलांनी प्रवास केल्यानंतर एवढं उत्पन्न कोरेगाव बस आगाराला मिळाले असल्याची माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक नीलप्रभा पाटील यांनी सांगितलेली आहे। ग्रामीण भागामध्ये महिलांचा प्रवास आता 50% महिला सन्मान योजना लागू केल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये एसटी बसमध्ये प्रवास वाढलेला आहे। राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणरुमाळी सुरुवात झाली आहे। सातारा जिल्ह्यात 9 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणरुमाळी सुरुवात झाली असून ती महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचली आहे। कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची किंवा उमेदवारांची या ठिकाणी झुंबड उडणार आहे। एकूणच जर आपण जर पाहिलं तर अर्ज आज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। गेल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 65 जणांनी माघार घेतली होती। 9 बाजार समितीची धुमसान सुरू झाली असून जिल्ह्यात विक्रमी 313 अर्ज दाखल झाले होते, मात्र अर्ज छन्नीमध्ये 99 जणांची विकेट पडली। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 8 जणांनी या ठिकाणी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे 9 बाजार समितीसाठी 765 उमेदवार शिल्लक राहिले आहेत। एकूणच आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांची किंवा उमेदवारांची या ठिकाणी झुंबड उडणार आहे। आज अर्ज माघारी घेता शेवटचा दिवस असल्याने कोण रिनांगणात निवडणुकीला सामोरे जाणार, कोण अर्ज माघारी घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे।